हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या 10वीच्या ज्या परीक्षा आहेत त्याला फक्त आता 2च महिने राहिलेले आहेत, त्यामुळे तुमच्या अभ्यासाची जी गती आहे ती आता वाढवावी लागणार आहे. तर मी असं कन्सिडर करते की तुमचा जवळजवळ 70 to 75% स्टडी जो आहे इंग्लिश या सब्जेक्टचा तो कम्प्लीट झाला आहे. आणि मला असं वाटते की तुम्ही आता काही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत किंवा काही मॉडेल पेपर आहेत त्याची त्याच्या दृष्टीने रिव्हिजन तुमची सुरू आहे, तर त्याचाच विचार करून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा जो तुम्हाला पेपर दिसतोय हा 2023 सालचा, म्हणजेच आपला मागच्या वर्षीचाच हा जो पेपर आहे, तर हा पेपरचा आज आपण स्टडी करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या पेपरचा स्टडी करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेला मागच्या वर्षी जे प्रश्न आलेले असतात तेच प्रश्न या वर्षी सुद्धा रिपीट होण्याचे चान्सेस खूप असतात, त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मॉडेल क्वेश्चन पेपर हे रेफर करणे गरजेचं असतं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की किती मार्काला कुठला क्वेश्चन असतो, कोणते कोणते क्वेश्चन हे आपल्या हातचे मार्क्स असतात की जे आपण सॉल्व केलेच पाहिजेत, हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे पेपर सॉल्व केल्यामुळेच समजतं. त्यामुळेच विद्यार्थ्यांनो, आज आपण हा जो क्वेश्चन पेपर आहे 2023 साली झालेला हा क्वेश्चन पेपर रेफर करणार आहोत, त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर बघा, त्याला 3 तास आहेत आणि 80 मार्क्सचा हा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, चला आता आपण आपला पहिला प्रश्न बघूया. तर पहिल्यामध्ये सेक्शन फर्स्ट जो आहे तो आहे स्टडी लँग्वेज स्टडी, 10 मार्क्ससाठी आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, इन दॅट क्वेश्चन ए, डू ॲज अ डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. तर त्यांनी जे जे सांगितलं आहे त्यानुसार आपल्याला करायचं आहे, आणि अटेम्प्ट एनी फोर सांगितलेलं आहे. 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन फर्स्ट आहे, तर त्यांनी एकूण 6 दिलेले आहेत माझ्या मते. आपल्याला अटेम्प्ट एनी फोर अटेम्प्ट करायचे आहे. तर या ठिकाणी मी तुमचा रिव्हिजन घेते, सो आपण सगळे सॉल्व करूयात. फर्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. तर हा जो पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न कंपल्सरी सगळ्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचाच, कारण हा प्रश्न खूप सोपा आहे, त्याचबरोबर तुमच्या हातचे मार्क्स आहेत. कारण इथून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, लेटर रायटिंग, वर्बल टू नॉन वर्बल वगैरे, हे जे क्वेश्चन्स आहेत स्पीच रायटिंग वगैरे, तर याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत. परंतु हे जे असे क्वेश्चन आहेत, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फुल पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स जे आहेत हे अटेम्प्ट करायचेच, आणि तसे बघा ते बघायला गेलं तर ते सोपे सुद्धा आहेत. तर पहिला बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. तर हा 2 मार्क्ससाठी आहे, एकूण 4 दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण ते जे लेटर्स आहेत ते करेक्ट लेटर पुटअप करून वर्ड जो आहे हा कम्प्लीट करूयात. तर इथं काय येणार, पीईओ पीएलई, म्हणजेच काय येणार हे पीईओ पीएलई. तर हे असं व्यवस्थित लेटर तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये, सॉरी, हे जे वर्ड आहे हा आन्सर शीटमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड मध्ये काय येणार, MATCH मॅच येणार. त्यानंतर थर्ड काय येणार, HO, बघा इथे काय येणार, HOUSE हाऊस येणार. आणि इथे काय येणार, ADULT अडल्ट, म्हणजे इथे आपण यू पुटअप केलं, इथं यस, इथं केलं सी, आणि इथं केलं ओ. तर अशा प्रकारे हे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन होता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. तर हा सुद्धा खूप इझी क्वेश्चन आहे. बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये फक्त त्यांनी हे जे वर्ड दिलेले आहेत हे आपल्याला अरेंज करायचे आहेत. पहिला काय दिलेला आहे, सर्वाइव, लीडर, डिस्कस आणि प्रेझेंट. आणि सेकंड आहे लाईट, लॉयल, लक अँड रिच. तर सेकंडमध्ये LL हाच पहिल्यांदा आहे. तर आता पहिला आणि दुसऱ्यामध्ये काय येणार बघा, तर पहिल्यामध्ये पहिला नंबरला येणार ते असणार आहे डिस्कस, त्यानंतर येणार लीडर, देन येणार प्रेझेंट, आणि मग लास्टला येणार सर्वाइव्ह. त्यानंतर सेकंडमध्ये बघा, फर्स्ट येणार लार्ज, कारण एल नंतर पहिला आपण हा सेकंड लेटर बघतो ना, तर हा ए हा फर्स्ट आहे. त्यानंतर येणार आय लाईटमध्ये लाईट, त्यानंतर येणार लॉयल, आणि मग येणार लक. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे आपण. चला नेक्स्ट थर्ड बघूयात, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे त्यांनी जे 2 सेंटेन्सेस दिले आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पंक्चुएशन मार्क, कॅपिटल रायटिंग आहे, स्मॉल रायटिंग आहे, अगदी सगळं व्यवस्थित भरायचं आहे. ठीक आहे, पहिलं काय आहे बघूया, वेल आय विश यू लक, सेड सीताराम. अँड सेकंड काय आहे, व्हॉट्स युअर नेम लिटल वन, आस्क द टीचर.
तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. तर याचा आन्सर या ठिकाणी मी दिलेला आहे. बघा इथे कसं दिलेलं आहे बघा. पहिला जो डब्ल्यू आहे हा मी कॅपिटल केलेला आहे. वेल आय विश यू लव. त्यानंतर डबल अपोस्ट्रॉफी आहे जे कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर इथे कॉमा दिलेला आहे. देन पुढे काय लिहिलं आहे, सेड सीताराम नंतर पूर्ण केलेलं आहे वाक्य. सेकंड सुद्धा तसंच दिलेलं आहे. बघा या ठिकाणी व्हॉट्स या ठिकाणी कसं दिलेलं आहे व्हॉट्स. तर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, व्हॉट्स युअर नेम लिटिल वन क्वेश्चन मार्क दिलेला आहे. देन पुढे लिहिलेलं आहे आस्क द टीचर. तर अशा प्रकारे याचं हे आन्सर आहे 2 मार्क्ससाठी. देन आता फोर्थ बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ अ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड. तर त्यांनी एक मोठा वर्ड दिलेला आहे बेंच मार्क. तर याच्यापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत की ज्याच्यामध्ये कमीत कमी 3 लेटर्स असले पाहिजेत. ठीक आहे, चला बनवूयात. फर्स्ट आपण लिहूयात बेंच, त्यानंतर सेकंड आपण लिहूयात मार्क, त्यानंतर थर्ड आपण लिहूयात या ठिकाणी आणखीन काही होऊ शकतं तर नेम होऊ शकतं, NAME नेम होऊ शकतं. त्यानंतर फोर्थ चार्म होऊ शकतं, बघा CHARM चार्म होऊ शकतं. त्यानंतर आणखीन एक आपण लिहूयात, तो म्हणजे मॅन, मॅन सुद्धा होऊ शकतं, MAN. तर अशा प्रकारे आपण टोटल 5 वर्ड्स तयार केलेले आहेत. नेक्स्ट नेक्स्ट राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन अ एक्झाम्पल. तर यामध्ये त्यांनी स्कूल हे दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे स्कूलच्या रिलेटेड, त्यांनी दिलेलं आहे फेमस. तर आपण इतर जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते आता पुटअप करूयात. तर स्कूलशी रिलेटेड असतं तो आहे प्रेयर. देन स्कूलशी रिलेटेड आहे होमवर्क, सॉरी होमवर्क. देन स्कूल रिलेटेड आहे तो आहे ग्राउंड, किंवा स्कूलशी रिलेटेड वर्ड आहे तो आहे टीचर. राईट, तर अशा प्रकारे त्याच्याशी रिलेटेड असलेले वर्ड आपण लिहिलेले आहेत. देन सिक्स्थ क्वेश्चन, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. तर या ठिकाणी वेगळं वेगळं सांगितलं जातं, वर्ब सांगितलं जातं, नाउन सांगितलं जातं. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे हे व्यवस्थित बघायचं आहे. तर इथे वर्ब्स दिलेलं आहे, ऍड अ 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तर इथं पुढचे हे जे 4 वर्ड्स आहेत हे कसे लिहायचे आहेत, तर याचा हा जो लास्ट लेटर आहे तो दुसऱ्या नेक्स्ट वर्डचा फर्स्ट लेटर असला पाहिजे, अशा प्रकारे ते लिहायचे आहेत. तर इथं आता काय दिलेलं आहे, थिंक दिलेलं आहे. तर त्यानुसार काय येणार बघा, नेक्स्ट वर्ब येणार तो येणार कीप. याचा लास्ट के आहे तो आपण फर्स्ट याचा की के वापरला कीप. सो आता याचा लास्ट आहे पी. तर पुढच्याचा काय येणार, पी वरून स्टार्ट येणार वर्ब तो असणार आहे पॉज. देन याचा आहे ई. सो इथं आपण ई यूज केलं, ई वरून आलं ईट. आणि इथं आता टी आहे, सो टी वरून काय आलं टॉप. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण कम्प्लीट केला. राईट, तर मला वाटतं हा क्वेश्चन A1 सॉरी क्वेश्चन 1A हा कम्प्लीट झालेला आहे. आता आपण क्वेश्चन 1B बघूयात, जो काय दिलेला आहे डू एज अ डायरेक्टेड. देन फर्स्ट यामध्ये काय दिलेला आहे, अटेम्प्ट एनी वन. तर बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हे हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्क्ससाठी आहे. मगाचा जो ए क्वेश्चन होता हा फुल 8 मार्क्ससाठी होता आणि हा आता 2 मार्क्स आहे, म्हणजे क्वेश्चन 1 हा फुल 10 मार्क्ससाठी असेल. तर आता 2 मार्क्सचं कसं डिस्ट्रीब्यूशन केलेलं आहे, हा जो आहे फर्स्ट हा 1 मार्क किंवा हाफ 1 मार्क. ठीक आहे, तर याच्यामध्ये और चे क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहे. मग आता काय सांगितलेलं आहे, मेक द मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फेज टू लुक आफ्टर. किंवा और मध्ये काय सांगितलेलं आहे, ऍड अ कॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ठीक आहे, दोन्हीही मी सॉल्व करून घेते. या ठिकाणी तुम्हाला तो एक्झाम मध्ये या दोघांच्या पैकी एक सॉल्व करावा लागेल. टू लुक आफ्टर असं सांगितलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स आपण काय बनवूयात, आय विल हेल्प यू, आय विल हेल्प यू टू लुक आफ्टर युअर फायनान्स, टू लुक आफ्टर युअर फायनान्स. ओके, तर हे याच्यावरून आपण एक छानसा सेंटेन्स कंप्लीट केलेला आहे. किंवा बी, आता बी सुद्धा आपण बघूयात, ऍड अ कॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तर हे त्यांनी जे दिलेलं आहे सेंटेन्स ते आपल्याला पुढे एक्सपांड करायचं आहे. आय सिलेक्टेड 3 पोएम्स फ्रॉम द बुक.
फ्रॉम द बुक, राईट? तर अशा प्रकारे हे आपण सेंटेन्स तयार केलेला आहे. देन सेकंड, अटेम्प्ट एनी वन, यामध्ये सुद्धा एनी वन ऑर साठी क्वेश्चन आहे. ऍड अ प्रिफिक्स ऑर अ सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. तर फर्स्ट दिलेला आहे करेज, तर करेज साठी आपल्याला काय प्रिफिक्स येणार? एनकरेज, राईट? तर आता वंडर, वंडर साठी आपण सफिक्स काय यूज करणार? वंडरफुल, वंडरफुल, राईट? तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दोन्ही पैकी एक सॉल्व करायचं आहे. देन नेक्स्ट बी बघा काय आहे. मेक द मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर करेज किंवा वंडरफुल मधलं कुठलंही एक वर्ड घेऊन आपल्याला काय करायचं आहे? मिनिंगफुल सेंटेन्स करायचं आहे. तर वंडर हा घेतेय मी, तर व ताजमहाल असं बघा. ताजमहाल इज वन ऑफ द बेस्ट वंडर इन इंडिया. वन ऑफ द बेस्ट वंडर इन द इंडिया, राईट? तर जो शब्द तुम्ही यूज केलेला आहे त्याला अंडरलाईन करायची आहे. नेक्स्ट, आता आपला क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट झाला. सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड सेक्शन सुद्धा आपला आलेला आहे, टेक्स्च्युअल पॅसेज. टोटल 20 मार्क्सचा आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन जो आहे, सॉरी, हा जो सेक्शन आहे हा सुद्धा अटेम्प्ट करायचाच आहे. चला आता क्वेश्चन 2A आपण बघूयात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तर त्यांनी पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज आपल्याला रीड करायचा. तर यातला हा जो क्वेश्चन ए आहे हा कम्प्लीट 10 मार्क्ससाठी आहे. तर कशा प्रकारे 10 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे बघा. A1, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फक्त ट्रू ऑर फॉल्स आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्याला 2 मार्क्स आहेत. सी हा आहे तो पॅरेग्राफ. हा व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित हा पॅरेग्राफ वाचून घ्या. देन आपण याच्यावरचे क्वेश्चन बघूयात. पॅरेग्राफ रीड करत असताना त्याच्यामधला त्यांनी काय मिनिंग सांगितलेलं आहे हे सुद्धा लक्षात घेऊनच तो रीड करायचा आहे. ठीक आहे, चला तर तुमचा हा पॅसेज रीड करून झाला असेल तर आपण याच्यावरचे क्वेश्चन बघूयात. फर्स्ट, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. देन सेकंड आहे, अ लार्ज शॅडी टर्माइंड ग्रीन ग्रू ॲट वन एंड ऑफ द बझार. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँकरचीफ. अँड फोर्थ आहे, मिसेस श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स ग्रॉसरी शॉप. चला तर आता याचे ट्रू फॉल्सचे काय आन्सर आहेत बघा. तर फर्स्ट दोन जे आहेत ते आहेत सेंटेन्सेस ट्रू. सेकंड दोन जे, लास्ट दोन जे आहेत ते आहेत फॉल्स, राईट? तर हे या तुम्हाला एक्झाम मध्ये पॅसेज वेगळा येऊ शकतो, हाच पॅसेज येईल असं नाही, वेगळा पॅसेज येऊ शकतो. त्याच्यावरचे प्रश्न हे असं असणार, ट्रू ऑर फॉल्स तुम्ही रीड करून त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, तर चला नेक्स्ट. त्यानंतर आता A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर हा वेब जो आहे हा आपला कम्प्लीट करायला सांगितलेला आहे, 2 मार्क्ससाठी आहे. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. तर आता पॅसेज नीट रीड केला असेल तर त्यामध्ये काय काय कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर याच्यामध्ये काय काय कॅरेक्टर्स आहेत बघा, राईट? तर कॅरेक्टर्स आपल्याला पहिल्यांदा सापडले आहे ते आहे मिसेस श्रीवास्तव. तुम्ही तिथं एका या स्क्वेअर बॉक्समध्ये लिहायचं आहे इथे मिसेस श्रीवास्तव. त्यानंतर आहे मिसेस भूषण. त्यानंतर इथं आहे बघा मिसेस श्रीवास्तव ऍट द टर्माइन ट्री अँड वेंट टू द सर्च ऑफ हर हजबंड. म्हणजे मिसेस श्रीवास्तव हजबंड हे सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. आणि इथे एक आहे बघा स्वीपर. तर हे एक सुद्धा कॅरेक्टर या पॅसेज मधलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला एक 1 2 3 4 कॅरेक्टर सापडलेला आहे. इथं काय येणार? मिसेस श्री, राईट? तर अशा प्रकारे आपण हे कॅरेक्टर सगळे फिल केले आहेत. देन नेक्स्ट A3 क्वेश्चन. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेज फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये हे त्यांनी काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या हे यूज करून आपल्याला हे सगळे सेंटेन्स यूज करायचे कम्प्लीट करायचे आहेत. 4 दिलेले आहेत, प्रत्येकासाठी हाफ मार्क असणार आहे. देअर इज एन ओल्ड शिव टेम्पल. आता इथे काय येणार? ऍट द एंड ऑफ द विलेज. काय येणार इथं? ऍट द एंड ऑफ द विलेज. सेकंड, द ट्रॅव्हलर
देन अर्ली इन द मॉर्निंग द टूर. तर इथं या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय, मला तरी याच्यामध्ये काही जसं दिसत नाही आहे की इथं कुठला तरी फेज येईल. जर तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही सांगायचं आहे, तर किंवा एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये काही चूक सुद्धा होऊ शकते. जर तुम्हाला यापैकी कुठला बरोबर वाटत असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून सांगा. द ट्रॅव्हलर्स इथं काय येणार, अर्ली इन द मॉर्निंग टू सेट आउट, टू सेट आउट फॉर द टूर. देन थर्ड, येस्टरडे द पीपल इन द पॉप्युलर कॉलनी टू कंप्लेन, इथं काय येणार, टू कंप्लेन. इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन देअर एरिया. देन फोर्थ येणार, द फार्मर लेफ्ट हिज फार्म इन अ सर्च ऑफ, इन अ सर्च ऑफ हिज अ लॉस्ट काऊ. चला हा सुद्धा आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट A4, डू एज अ डायरेक्टेड, क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर याच्यातलं आपल्याला काय सांगितलं आहे, पिक आउट द इन्फिनिटिव सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये टू डू हे जे आहे हे आहे याच्यामधलं इन्फिनिटिव. सेकंड, आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन द सेंटेन्स विथ ए कंप्लेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे त्यांनी जे दिलं आहे आय हर्ड अ कंप्लेंट, हे आपल्याला असा सेंटेन्स बनवायचा आहे की त्याची स्टार्टिंग अ कंप्लेंट पासून आली पाहिजे. मग आपण काय बनवणार आहेत बघा, याचे आन्सर, अ कंप्लेंट हर्ड बाय, अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, वॉज हर्ड बाय मी, या अशा प्रकारे येणार हे सेंटेन्स, राईट. देन A5 क्वेश्चन, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, वाय. तर याचं आन्सर जे आहे हे प्रत्येक स्टुडंटचं वेगवेगळं असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का? येस, जर आवडत असेल तर वाय. तर त्याच्यामुळे तुमचा जो वेळ आहे हा वेळ वाचतो, त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करत असताना भरपूर व्हरायटीज मिळते, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट ते सुद्धा करता येतं. तर अशा ज्या गोष्टी जवळजवळ याच्यामध्ये 4 to 5 सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का? जर आवडत असेल तर येस अँड इट इज वाय, आणि जरी आवडत नसेल नो अँड देन इट इज वाय. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तर आता हा सेकंड पॅसेज आलेला आहे, हा 10 मार्क्ससाठी. मगाचा जो पॅसेज होता हा 10 मार्क्ससाठी, हा मेसेज पॅसेज 10 मार्क्ससाठी आलेला आहे. B1, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे, तर टेबल कम्प्लीट करण्याच्या पूर्वी आपल्याला हा जो पॅसेज दिलेला आहे हा रीड करावा लागेल. तर हा आहे तो पॅसेज. तर आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, अल्टरन्स हु सेड आणि टू हुम, म्हणजे कोणी कोणाला म्हणलं आहे हे सांगितलं आहे. मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल, हे कोणी कोणाला म्हणलेलं आहे. त्यानंतर नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. तर बघा याच्यामध्ये फर्स्ट हे जे आहे सेंटेन्स हे रायटरने मीनाला म्हणलेलं आहे, आणि हे नेक्स्ट जे आहे हे मीना टू रायटरने म्हटलेलं आहे. नेक्स्ट, डिस्क्राइब्स मीनाज कॅरेक्टर. तर हे जे पॅसेज मध्ये मीनाचं कॅरेक्टर कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर लक्षात आलं असेल. तर ते जे आहे ते आहे कंप्लेनिंग. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड अ हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर तिचा कॅरेक्टर कसा आहे, कंप्लेनिंग आहे, राईट. तुम्ही फुल सेंटेन्स लिहायचा आहे. ओके, सो आता B3 क्वेश्चन आलेला आहे जो की खूप इझी आहे. फाइंड फ्रॉम द पॅसेज द ऍटोनॉमस ऑफ. तर याच्यासाठी बॅड, हॅपी, नेवर अँड ऑप्टिमिस्टिक हे वर्ड दिलेले आहेत. बघा, बॅड साठी असणार आहे, इथे आहे आपला बॅड साठी असणार गुड, इथे आहे गुड. सो आपण त्याचा पटकन लिहून टाकूया, बॅड साठी आहे गुड. देन हॅप्पी साठी आहे अनहॅप्पी. सी इथं आहे बघा, हॅप्पी साठी आहे अनहॅप्पी. देन नेवर साठी, नेवर साठी इथंच आहे बघा तुम्ही, आपला इथं फॉर एव्हर. देन ऑप्टिमिस्टिक, ऑप्टिमिस्टिक साठी आता आपल्याला इथं दिसणार आहे बघा, हा आहे पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक साठी आहे पेसिमिस्टिक, राईट. तर अशा प्रकारे हे आपण कंप्लीट केलेलं आहे. देन B4, डू एज अ डायरेक्टेड. फर्स्ट, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल.
मेक इट अ एक्सक्लेमेटरी. तर आता एक्सक्लेमेटरी तयार करायचं आहे, त्याच्यासाठी एक्सक्लेमेटरीचे रूल्स काय काय आहेत, ते कसं बनवावं लागतं, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण याचं काय बनवूयात, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवूयात. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर हे आलं याचं आन्सर, हाऊ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. देन नेक्स्ट, मीना इज अन एल आय सी ऑफिसर. फ्रेम अ डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. तर हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे, हे आपल्याला ॲज अ आन्सर मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचा आहे. सो खूप इझी आहे. तर याचा आन्सर काय येणार, हु इज अ मीना. हु इज मीना. सो मीना इज अन एल आय सी ऑफिसर. देन बी फाइनल क्वेश्चन, इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक अ मीना, व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. तर याच्यामध्ये मीनाचा कॅरेक्टर कसं दिलेलं आहे, तर ते ऑलवेज कम्प्लेनिंग दिलेलं आहे. जर असा एक फ्रेंड तुमचा असेल, तर तुमचा त्याच्याशी ॲटिट्यूड, त्याच्याबद्दलचा ॲटिट्यूड कसा असेल. सो या ठिकाणी तुम्ही काय आन्सर देणार आहात, इफ आय हॅव फ्रेंड लाईक अ मीना हू ऑलवेज कम्प्लेनिंग, देन माय ॲटिट्यूड टुवर्ड्स हर इज इरिटेटिंग, राईट. तर असं या प्रकारे आपण याचा आन्सर दिलेला आहे. देन नेक्स्ट, नाउ सेक्शन 3 आलेला आहे आपला, पोएट्री फॉर 10 मार्क्स. सो लेट्स स्टार्ट. क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजास अँड डू द ऍक्टिव्हिटीज. दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. क्वेश्चन A1, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. सो या ठिकाणी ही जी पोएम दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला असा आन्सरिंग करायचं आहे. सो द गर्ल ऑन द बस वॉर अ, ब्रॅकेटमध्ये त्याने काय दिलेलं आहे, क्रच न्यू ड्रेस. तर इथं आहे बघा, इथं आहे वोर अ क्रच, म्हणजे काय येणार इथे, येणार CRUTCH, क्रच. देन द लॅड सीम्ड अ सो, द लॅड सीम्ड अ सो इथे या ठिकाणी काय येणार, का. देन द पोएट स्टॉप्ड टू बाय सम, इथे आहे याचा आन्सर सी. आय स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स, म्हणजे इथे आपण काय लिहूयात, स्वीट्स लिहूयात, स्वीट्स. देन द पोएट वॉन्ट्स द गॉड टू फॉरगिव्ह हिम वेन ही चिअर्स ऑर वाईस वाईन्स. तर इथं आहे, ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन वाईन्स. ओके, सो हे झालं आपलं कम्प्लीट हा क्वेश्चन. नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर हे वेब दिलेलं आहे इथे आपल्याला, दोन बॉज, द गर्ल ऑन द बस हॅड. तर या ठिकाणी काय येणार बघा, ए कॉलम मध्ये येणार आय सॉ अ लवली गर्ल विथ अ सिल्केन हेअर. देन इथे येणार आय वी अ लवली गर्ल वॉज द गर्ल ऑन द बस हॅड अ. देन इथे या ठिकाणी आहे बघा, शी हॅड अ वन लेग अँड रो ओर अ क्रच, राईट. तर हे अशा प्रकारे कम्प्लीट झालं. देन A3 क्वेश्चन, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. फेअर, सॉरी, हेअर साठी काय येणार, फेअर, FIIR, फेअर. देन माइंड साठी येणार वाईन. चलो नेक्स्ट, एप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 मार्क्स. रीड द फॉलोइंग पोएम्स अँड राईट अन एप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. अ टीनेजर्स प्रेयर. तर ही आहे ती प्रेयर, म्हणजे ही जी पोएम दिलेली आहे, व्यवस्थित रीड करून घ्यायची आहे आणि याच्यावरचे काही क्वेश्चन्स आहेत, ती आपल्याला त्याचा आन्सरिंग करायचं आहे. तर या पोएमला तुम्ही काय टायटल द्याल, तर ते टायटल असणार आहे अ टीनेजर्स प्रेयर, हे आहे याचं टायटल. देन नेम ऑफ द पोएट, द नेम ऑफ द पोएट इज जे मोर्स. तर हाफ ऑफ मार्क्स साठी आहे बघा, इथे येणार तुमचं आन्सर टीनेजर्स पोएम. देन नेम ऑफ द पोएट इज जे मोर्स. देन राईम स्कीम्स कशी आहे याच्यामध्ये, ABCD. देन फिगर ऑफ स्पीच कसं आहे, अलायट्रेशन, अपोस्ट्रोफी आणि इनव्हर्स. देन सेंट्रल थीम ऑर सेंट्रल आयडिया. तर त्याच्यामध्ये 2 to 3 लाईन्स मध्ये तुम्ही याच्या थ्रू काय तुम्हाला समजलं किंवा काय आयडिया आली हे लिहायचं आहे. अँड नेक्स्ट, नाऊ क्वेश्चन, सेक्शन 4 आलेला आहे आपला, नॉन टेक्स्टुअल पॅसेज, जो की 15 मार्क्ससाठी आहे. तर आता बघा,
क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ओके, तर यासाठी सुद्धा त्यांनी पॅसेज दिलेला आहे अँड अकॉर्डिंग टू दॅट काय त्यांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे 10 मार्क्ससाठी. फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. तर हा आहे हा पॅसेज जो की आपण आता तुम्ही आता व्यवस्थित रीड करून घ्या. तर सचिन तेंडुलकरशी रिलेटेड हा पॅसेज त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला कम्प्लीट करायचे. सो लेट्स स्टार्ट. सचिन वॉज बॉर्न ॲट, सो पॅसेज मध्ये काय दिलेलं आहे, बॉर्न ऑन अ 24th एप्रिल 1973. सो इथं आपल्याला काय लिहावं लागणार, 24 एप्रिल 1973. 24 एप्रिल. सचिन वॉज अ डिवोटी ऑफ द डायटी, इथं आहे बघा, ड्यू ही इज द डिवोटी ऑफ द डायटी गणेशा. इथं काय येणार, गणेशा, गणेशा, राईट. देन ही वॉज अ ट्रेन्ड अंडर द एबल गायडियन्स ऑफ, सी इथं आहे याचा आन्सर, ही वॉज अ ट्रेन्ड अंडर द एबल गायडियन्स ऑफ रमाकांत अचरेकर सर. सो याचा आन्सर आपण इथे राईट करूयात, रमाकांत अचरेकर, अचरेकर सर. देन लास्ट वन, ही मेड डेब्यूट ऑन, ते सो ही मेड डेब्यूट ऑन, ही मेड हिज अ डेब्यूट ऑन 15 नोव्हेंबर 1989. 15 नोव्हेंबर 1989. सो हे हा क्वेश्चन आपला कम्प्लीट झाला. नेक्स्ट बघूया, कम्प्लीट द वेब डायग्राम. सेकंड 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. अवॉर्ड्स दॅट सचिन रिसिव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर, तर याच्यामध्ये काही काही त्याने अवॉर्ड्स जे मिळालेले ते सगळ्यांची नावं दिलेली आहेत, आपण बघूयात स्टेप बाय स्टेप. फर्स्ट पद्मश्री, पद्मविभूषण अवॉर्ड, देन भारतरत्न अवॉर्ड, देन या नेक्स्ट 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 अर्जुन अवॉर्ड. सो हे सगळे या ठिकाणी राईट करायचे आहेत, तर इथे मी राईट करते अर्जुना अवॉर्ड. तर तुम्ही याच्या पुढे जे साल दिलेलं आहे ते सुद्धा लिहू शकता. देन आहे पद्मश्री अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड, देन पद्मभूषण, पद्मविभूषण अवॉर्ड आणि देन भारतरत्न अवॉर्ड, भारतरत्न अवॉर्ड, राईट. तर हे आपले सचिनला मिळालेले सगळे अवॉर्ड्स थ्रू आपण हे वेब डायग्राम कम्प्लीट केलेली आहे. आता नेक्स्ट, मॅच द सिनॉनम्स. तर या ठिकाणी आता आपल्याला ए ग्रुप बी ग्रुप दिलेला आहे, आपल्याला सिनॉनम्स मॅच करायचे आहेत. डेब्यूट, रिसिव्ड, फॉर्मर, ड्युटी, त्यानंतर प्रिव्हियस गॉड फॉर गॉट अँड फर्स्ट परफॉर्मन्स. तर काय काय आहे बघा, डेब्यूट साठी आहे तो आहे फर्स्ट परफॉर्मन्स, रिसीव म्हणजे मिळणे तर त्याला येणार गॉट, फॉर्मर, फॉर्मर साठी असणार आहे प्रीवियस अँड ड्युटी, ड्युटी साठी असणार आहे गॉड. नेक्स्ट A4, डू एज अ डायरेक्टेड, ही मेड हिज अ डिब्यूट, मेक सिम्पल फ्युचर टेन्स. तर कोणता सांगितलेला आहे, सिम्पल फ्युचर टेन्स. तर लक्षात घ्या, तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला टेन्स वरती क्वेश्चन विचारलेले आहे, तर टेन्स या ही जी कन्सेप्ट आहे सुद्धा तुमची क्लिअर असली पाहिजे. सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स असे हे जे सगळे टेन्स आहेत हे टेन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. सो बघा या ठिकाणी ही मेड हिज अ डेब्यूट, तर याच्याला आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्स बनवायचं आहे. तर आन्सर कसं येणार, ही विल, फ्युचर सांगितलेलं आहे म्हणल्यावर आपण इथं काय यूज केलं, विल यूज केलं, ही विल मेक हिज अ डेब्यूट. ओके, फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स झालेलं आहे. देन सेकंड, ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड, चूज द करेक्ट क्यू टॅग. देन त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स दिलेले आहे, डिड ही, डिडंट ही, डझंट ही. तर काय येणार, डिड ही. देन A5, डू यू लाईक टू प्ले गेम्स अँड वाय. तर हे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, प्रत्येक स्टुडंटचं आन्सर हे वेगळं वेगळं असणार आहे. सो खूप सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात का आणि वाय,
हे याचा आन्सर तुम्ही राईट डाऊन करायचा आहे. समरी रायटिंग, समरी रायटिंगला 5 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. रीड द पॅसेज गिवन इन अ क्वेश्चन नंबर 4A अँड राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. तर हा जो पॅसेज दिलेला आहे हा पॅसेज व्यवस्थित तुम्ही रीड केला असणारच आहे. तर याच्यावरून छोटीशी समरी तयार करायची आणि त्याला एक तुम्ही नाव द्यायचं आहे. तर नाव तर इथं या पॅसेजमध्ये वाचल्या वाचल्यास करणार आहे. तुम्ही नाव देऊ शकता गॉड ऑफ अ क्रिकेट, हे त्याचं नाव द्या. आणि त्याच्यावरून जी काही समरी तुम्ही लिहिणार आहात ती लिहायची आहे. तर इथं मी नाव सुटेबल टायटल एक देत सजेस्ट करते, गॉड ऑफ अ क्रिकेट. नेक्स्ट सेक्शन 5 आलेला आहे आपला, रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे. आता हे जे इथून पुढे हे जे क्वेश्चन आहे ते या क्वेश्चन मध्ये आपल्याला फुल मार्क्स मिळतीलच याची जरा गॅरंटी कमी असते. त्यामुळे ह्याच्या आधीचे जे सगळे क्वेश्चन होते, पॅसेज वरचे, पोएम वरचे किंवा आपला क्वेश्चन फर्स्ट, हे सगळे क्वेश्चन काय करायचे, कंपल्सरी आणि अगदी व्यवस्थित ते अटेम्प्ट करायचे. कारण लेटर रायटिंग किंवा स्पीच रायटिंग वगैरे मध्ये आपल्याला फुल मार्क्स तसे बघायला गेलं तर भेटत नाही. त्यामुळे ह्याच्या आधीचे जे क्वेश्चन होते याच्यावरती जास्त फोकस करायचा. तर क्वेश्चन 5A लेटर रायटिंग सांगितलेलं आहे, A1 और A2. बघूयात काय आहे. इमॅजिन यू आर आनंदी और आनंद जाधव, यू हॅव अ रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. तर एन्चँटिंग ब्युटी चिखलदरा, एन्जॉय द फेमस हिल पॉइंट्स अँड नॅचरल ब्युटी, अ लिव्हिंग पॅराडाइज ऑन द अर्थ. तर त्याचे त्यांनी हे दिलेले आहेत, विजिट अ सनसेट पॉइंट, भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, इको पॉइंट, अ फेमस गन पॉइंट, देन एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट, अँड कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल नॅचरल ब्युटी. कॉन्टॅक्ट खाली दिलेला आहे, द इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट, चिखलदरा, डिस्ट्रिक्ट अमरावती. सो याच्यासाठी इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर पैकी तुम्ही कुठलं पण एक लिहायचं आहे. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रीप, मेक यूज द फॉलोइंग पॉइंट्स. तर इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांना पत्र लिहायचं आहे की ही अशा प्रकारची आमची ट्रीप जाणार आहे, तर मला त्याच्यासाठी परमिशन द्या, किंवा त्या परमिशन मागण्यासाठी तुम्हाला ते लेटर द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी पॉइंट हे दिलेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला लेटर लिहिताना काय असेल, तर तुमचं आता तुम्हाला या ठिकाणी आनंदी किंवा आनंद जाधव जे नाव आहे ते पहिल्यांदा तुमचं नेम जे आहे ते लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस अँड डेट. त्याच्यानंतर आपण काय लिहितो, डिअर फादर, राईट. तर त्याच्यानंतर इथे तुमचा जे काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आला पाहिजे. देन इथून तुमच्या लेटरला राईट स्टार्ट झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजेत बघा. तर ड्युरेशन, किती दिवसांचा तुमचं ही ट्रीप असणार आहे, टोटल कॉस्ट किती असणार आहे, त्याच्यानंतर अकोमोडेशनसाठी काय काय आहे, वर्थ सेन्सिंग प्लेसेस म्हणजे कोणते आहेत, आणि ॲड युअर ओन पॉईंट, तुम्हाला जे इतर अजून वाटतील ते. आणि लेटरचं जे एंडिंग आहे हे एंडिंग व्यवस्थित करायचं आहे. जर फॉर्मल लेटर बनवायचं असेल तर लुक ऍट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट अ लेटर टू ऑफ द ऑफिसर इन चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा आस्किंग फॉर, आता हे फॉर्मल लेटर आहे, कन्सेशन ऑफ एंट्री फीज, अकोमोडेशन डिटेल, फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन बुकिंग. तर त्याच्यासाठी तुमचं जे नेम त्यांनी दिलेलं आहे ते नेम, ॲड्रेस, त्याच्यानंतर डेट, त्यानंतर रिस्पेक्टेड, या ठिकाणी काय येणार, रिस्पेक्टेड रिस्पेक्टेड सर और मॅडम, देन जो काय असेल तो सब्जेक्ट, अँड देन इथे आपल्याला लेटरचं रायटिंग होणार. तर त्याच्यामध्ये काय काय पॉइंट ऍड करायचे आहेत, तर एंट्री फी जी आहे त्याच्यामध्ये काही कन्सेशन मिळतं का ते, त्यानंतर जे काही अकोमोडेशन आहे त्या अकोमोडेशनचे सगळे डिटेल्स, आणि तुमची फूड फॅसिलिटी कशी आहे, किंवा ऑनलाईन बुकिंगचं प्रोव्हिजन्स कसं आहे, हे सगळं याच्यामध्ये विचारायचं आहे. आणि याचा या लेटरचा एंड व्यवस्थित करायचा आहे, युअर फेथफुल. राईट. अशा प्रकारे इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर तुम्ही हे माझ्या मते बघायला गेलं तर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर तसं बघायला गेलं तर हे लिहायला सोपं पडेल.
देन बी क्वेश्चन आलेला आहे, बी वन और बी टू डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच. तर 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन हा तसा इझी आहे. बी वन काय आहे बघा, डायलॉग रायटिंग सांगितलेला आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्स. तर त्यांनी हे आधीमध्ये कसे पण असे सेंटेन्स घुसवलेले आहेत, त्याच्यासाठी त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला ह्याच्या आन्सर मध्ये बघा, पहिल्या नंबरला आपलं जे सेंटेन्स येणार ते असणार 4th नंबरचं, विच इज युअर फेवरेट गेम. सो नेक्स्ट लगेच काय येणार, तर ते असणार ऑफकोर्स कबड्डी, म्हणजे सेकंड स्टेटमेंट येणार. 3rd नंबरला कोणता असणार, हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. अँड 4th नंबरला येणार, येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स. तर अशा प्रकारे हे जंबल स्टेटमेंट्स जे आहेत ते आपण व्यवस्थित प्रिपेअर डायलॉग प्रिपेअर केलेला आहे. 1 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन बी, कम्प्लीट द डायलॉग. अनिल सेड वॉट विच इज युअर फेवरेट बुक. सो सुनील सेड माय फेवरेट बुक इज, माय फेवरेट बुक इज अकबर बिरबल, बरोबर. देन व्हॉट टाइप ऑफ बुक इट इज. सो सुनील सेड द बुक इज अ स्टोरी टाइप बुक, द बुक इज अ स्टोरी टाइप बुक. सो अशा प्रकारे आपलं हे डायलॉग कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट, राईट द डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. तर शिक्षणाचं महत्त्व याच्यावरती राम आणि श्यामचे 3 3 असं वाक्य यायला पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला डायलॉग तयार करायचा आहे. हा 3 मार्कला क्वेश्चन आहे. और ड्राफ्टिंग अ स्पीच हे सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ स्पीच ऑन अ हेल्थ अँड डाएट. ओके, तर आपलं आरोग्य आणि आहार याच्यावरती स्पीच तयार केलेली आहे. यू मे यूज द फॉलोइंग पॉइंट्स. तर हेल्थ इज अ वेल्थ, गुड हेल्थ डिपेंड्स ऑन अ रेग्युलर एक्सरसाइज अँड बॅलेन्स्ड फूड, वी आर वॉट वी ईट अँड ॲड युअर ओन पॉइंट. सो हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स यूज करून तुम्ही हे एक स्पीच तयार करायचा आहे. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क्ससाठी आहे. तर A1 ला काय आहे, नॉन वर्बल टू वर्बल. ओके, गिवन बिलो इज अ वेब डायग्राम कंटेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एनवायरमेंट, सॉरी एंटरटेनमेंट, सम ऑडिओ, सम व्हिज्युअल अँड सम ऑडिओ व्हिज्युअल. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ बेस्ड ऑन अ इन्फॉर्मेशन फ्रॉम द वेब, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. तर हे आहे ते वेब, एंटरटेनमेंट, कम्प्युटर ऑडिओ व्हिज्युअल, सिनेमा ऑडिओ व्हिज्युअल, DVDs ऑडिओ व्हिज्युअल, व्हिडिओ गेम्स व्हिज्युअल, रेडिओ ऑडिओ, देन CD प्लेअर आहे हा है ऑडिओ, देन आयपॉड ऑडिओ, टेलिव्हिजन इज अ ऑडिओ अँड व्हिज्युअल. ओके, तर याच्यावरून तुम्ही एक शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा आहे. तर याचा और क्वेश्चन जो आहे तो आपण बघूया. तो त्याच्या मनानं इझी आहे आणि त्याला लागणारा जो सॉल्व करावा लागणारा जो टाइम आहे तो सुद्धा कमी आहे. त्यामुळे आपण और क्वेश्चन काय आहे हा बघूयात, वर्बल टू नॉन वर्बल. तर हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना तुम्हाला जास्त टाइम लागणार आहे. कोणता, नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे पॅराग्राफ तयार करण्यासाठी टाइम जास्त लागणार आहे. परंतु हा जो A2 क्वेश्चन आहे, वर्बल टू नॉन वर्बल, याच्यावरून हा टेबल आपल्याला तयार करायचा सांगितलेला आहे. याला टाइम तसं बघायला गेलं तर कमी लागणार आहे. त्यामुळं कमी टाइम मध्ये आपल्याला जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. सो आपण हा क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करायचा. चला, हा त्यांनी एक काय दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे. याच्यावरून ड्रॉ टेबल ऑफ कंपॅरिझन टेब्युलर फॉर्म बिटवीन अमीर अँड अनिता दॅट इन्क्लूड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, गिव द सुटेबल टायटल. ओके, सो याच्यासाठी आता हा त्यांनी टेबल दिलेला आहे. चला तर मग आपण आता हा टेबल कम्प्लीट करूयात. सो एज अमीरचा आहे 18 इयर्स, अनिताचा आहे 16 इयर्स. क्लास 12 क्लास मध्ये आहे अमीर, 10 क्लास मध्ये आहे अनिता. देन अमीर फादर ऑक्युपेशन इज अ बिग बिझनेसमॅन. देन अनिताज फादर ऑक्युपेशन इज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. देन अमीर मदर्स ऑक्युपेशन इज अ हाऊस वाईफ, बट अनिताज मदर ऑक्युपेशन इज अ डॉक्टर.
देन हीज अँड हर क्वालिटीज. तर अमीर मधली क्वालिटीज कोणती आहे? अमीर इज अ स्ट्रॉंग अँड डायनॅमिक, बट द अनिता इज अ सेन्सिटिव्ह. देन हीज अँड हर हॉबीज अँड इंटरेस्ट. तर अमीरचं हॉबीज किंवा इंटरेस्ट कशामध्ये आहे? तर तो आहे गुड स्पोर्ट्समॅन. आणि अनिताला काय कशामध्ये इंटरेस्ट आहे? तर इनडोअर गेम्समध्येच तिला इंटरेस्टेड आहे. देन हीज अँड हर ॲम्बिशन्स अँड फ्युचर प्लॅन. ओके, सो अमीर विल परस्यू इन अ वर्ल्ड लाईफ फोटोग्राफी अँड अनिता जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर बोर्ड एक्झाम. सो अशा प्रकारे हा टेबल आपण कम्प्लीट केलेला आहे. देन बी, एक्सपांड द थीम. बी वन और बी टू, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क्ससाठी आहे. बी वन काय सांगितलेलं आहे? राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. सो काय हेडलाईन आहे? झेड पी स्कूल्स एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग, मेक यूज ऑफ फॉलोइंग गाईडलाईन्स. हे सगळे पॉइंट्स यूज करून एक न्यूज बनवायची आहे. देन बी टू, डेव्हलप अ स्टोरी. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग विथ अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. हिअरिंग अ लॉट ऑफ अ शिवनेरी फोर्ट, अमन अँड हिज फ्रेंड्स डिसाइडेड टू विजिट इट ऑन देअर वे. तर शिवनेरी फोर्ट रिलेटेड ही जी आहे ही स्टोरी लिहायची आहे. तर तुम्ही नाव लिहू शकता शिवनेरी फोर्ट, आणि पुढे ही जी स्टोरी आहे ही कम्प्लीट करायची आहे. आता बघूयात सेक्शन 6, स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्स. ट्रान्सलेशन, क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन सांगितलेलं आहे, 5 मार्क्ससाठी आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर 6 दिलेले आहेत, कुठलेही 4 त्यातले ट्रान्सलेट करायचे आहेत. 6च्या 6ही तुम्ही ट्रान्सलेट करायचे आहेत. इम्पॉर्टंटसाठी काय येणार मराठीमध्ये? महत्वाचे, महत्वाचे. त्याच्यानंतर सक्सेससाठी काय येणार? यश. त्याच्यानंतर पॅरेंट्ससाठी येणार पालक. रूटसाठी काय येणार? तुम मार्ग. त्यानंतर इमॅजिन म्हणजेच काय? कल्पना करा, कल्पना करा. आणि रिफ्यूज म्हणजेच काय? नकार. तर 6च्या 6 आपण कम्प्लीट केलेले आहेत. नेक्स्ट काय आहेत बघूया. बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू. तर 4 दिलेले आहेत, आपण 4 ही ते ट्रान्सलेट करूया. सो फर्स्ट, आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिले. मी काहीतरी भयानक पाहिले. भयानक किंवा इथे तुम्ही भीतीदायक हा शब्द वापरू शकता. भीतीदायक पाहिले. ओके, देन सेकंडचं इथं लिहिते बघा. कुकिंग इज अ सायन्स. पाककला हे एक शास्त्र आहे. पाककला किंवा स्वयंपाक असं सुद्धा म्हणा तुम्ही. स्वयंपाक हे एक शास्त्र आहे. थर्ड वन काय बघा. मेक अ स्टडी टाइम टेबल. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. अभ्यासाचे वेळापत्रक. आणि फोर्थ, ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. तो खूप प्रभावशाली बोलला. तो खूप प्रभावशाली. इम्प्रेसिव्हली म्हणजे काय? प्रभावशाली. तो खूप प्रभावशाली स्पोक लिहिलेला आहे ना, त्यामुळे बोलला असं येणार. ओके, तर हे झालं आपला कम्प्लीट. सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियोम्स प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. वॉट इट फर्स्ट, सर्विस टू मॅन इज अ सर्विस टू गॉड. म्हणजेच जनसेवा हीच ईश्वर सेवा. इथं लिहिते बघा, जनसेवा. सेकेंड, ॲज यू सो सो शॅल यू रिकॅप. पेराल तसे उगवेल. पेराल तसेच उगवेल. किंवा जे पेराल ते उगवेल असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर हा होता 1 मार्क्ससाठी क्वेश्चन. चला विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी हा 2023 सालचा इंग्लिश या विषयाचा जो पेपर होता हा आपण कम्प्लीट, अगदी थरली व्यवस्थित बघितलेला आहे.
कशा प्रकारे क्वेश्चनचे आन्सर राईट डाऊन करायचे हे सुद्धा व्यवस्थित बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि हो, याच्या आधी सुद्धा मॉडेल क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता.